कानाची एखादी नस दबलेली असेल आणि त्यामुळे ऐकू येत नसेल, किंवा कानामध्ये खूप मळ होत असेल आणि सतत हा मळ झाल्यामुळे तुम्हाला परेशानी होत असेल, किंवा कानामध्ये कुडकुड असा आवाज येत असेल, ऐकायला कमी येत असेल, कानाचा पडदा फाटलेला असेल, कानांमधून पू येत असेल, किंवा कानाची कुठलीही तुम्हाला समस्या असेल, तर फक्त हे दोन थेंब औषध कानामध्ये टाका। हे इतकं चमत्कारिक आहे की याने कानामधला मळ जो आहे तो अलगदरीत्या बाहेर येतो हात न लावता। त्याचबरोबर कानाचा पडदा फाटलेला असेल तर तो दुरुस्त होतो। त्याचबरोबर कानांमध्ये तुमच्या एखादी नस दबलेली असेल तर ती मोकळी होते, कारण हे जे औषध आहे ते नसा मोकळं करणारं आणि मेंदूचं कार्य हे वाढवणारं आहे, आणि त्यामुळं कानाशी रिलेटेड कुठलीही समस्या जर तुम्हाला असेल तर ती पूर्णपणे याने निघून जाते आणि तुम्हाला स्पष्टरित्या ऐकू यायला लागतं। कान हा आपला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे। या कानामध्ये मळ हा आपल्याला होत असतो, परंतु हा मळ जर जास्त प्रमाणामध्ये झालेला असेल तर आपल्याला ऐकू येण्यामध्ये अडचणी येतात, आणि हा मळ काढण्यासाठी आपण विविध प्रकारच्या वस्तू कानामध्ये टाकत असतो, मग त्यामध्ये चावी असेल, काडी असेल, बोट असेल, परंतु यामुळं कानाला इजा होऊ शकते, कायमचं न ऐकू येण्याची समस्या आपल्या निर्माण होऊ शकते। त्यामुळं कानामध्ये अशा गोष्टी न टाकता हा उपाय जर तुम्ही केला, तुम्हाला कुठली समस्या जरी नसेल आणि कानामध्ये फक्त मळ झालेला आहे, तुम्हाला तो मळ बाहेर काढायचा आहे किंवा कानाची ऐकण्याची क्षमता वाढवायची आहे, तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, अत्यंत प्रभावी आहे। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहेत। एक तर लागणार आहे आपल्याला पाणी, आणि एक जी गोष्ट आहे जी आयुर्वेदिक चमत्कारिक वनस्पती आहे ती तुम्हाला कुठल्या आयुर्वेदिक दुकानामध्ये सहजरित्या मिळणार आहे। यासाठी आपल्याला काय करायचं, एक कपभर पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे, आणि त्यामध्ये दुसरा जो घटक आपल्याला टाकायचा आहे ते आहे वेखंड। वेखंड हे कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये सहजरित्या मिळतं। वेखंड हे ॲस्कॉरिन नावाचं ग्लुकोसाइड असणारा अत्यंत महत्वाचा आयुर्वेदामधली वनस्पती आहे। हे संसर्ग जो कानामध्ये झालेला असेल तो पूर्णपणे घालवून टाकतं, कारण हे वेखंड जे आहे ते कृमीनाशक आहे, जंतुनाशक आहे, आणि त्याचबरोबर हे जे वेखंड आहे ते मेंदू आणि मज्जातंतूसाठी अत्यंत महत्वाचं आहे, ते उत्तेजक आहे। कानाची एखादी नस दबलेली असेल तर ती पूर्णपणे मोकळी करण्याचं काम हे वेखंड करतं। असं वेखंड आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। वेखंड टाकून हे जे पाणी आहे ते आपल्याला अर्धा कप होईपर्यंत याला चांगल्या रीतीने उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे मिश्रण आहे त्याला आपल्याला वस्त्र गाळ करून घ्यायचं आहे, कपड्याने, सुती कपड्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, कुठली घाण त्याच्यामध्ये राहायला नको, वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे पाणी आहे ते दोन थेंब पाणी तुम्हाला ज्या कानाची समस्या असेल त्या कानामध्ये टाकायचं आहे। कोमट असताना हे टाकायचं आहे, खूप गरम असताना पण नको आणि खूप थंड झाल्यावर पण नको। प्रत्येक वेळेस तुम्ही हे एकदाच बनवून ठेवू शकता आणि थोडंसं कोमट करून नंतर सुद्धा तुम्ही वापरू शकता। एक दोन तीन वेळेस जर तुम्ही हे कानामध्ये टाकलं तर कानामधून पल्स येणं किंवा पू येणं पूर्णपणे निघून जातं, पडदा फाटलेला असेल, कानामधून आवाज येत असेल, कानामध्ये मळ झालेला असेल, पूर्णपणे निघून जातं। त्याचबरोबर कानाची एखादी नस तुमची दबलेली आहे किंवा नस बंद पडलेली आहे, त्यामुळे ऐकण्याची समस्या तुम्हाला निर्माण झालेली आहे, तर ती समस्या सुद्धा यानं निघून जाते। तर हा उपाय तुम्ही अवश्य करा। धन्यवाद।